राज्यात निवडणुका कधी लागतील? हरियाणाच्या निवडणुका लागलेल्या आहेत. भाजपचा विजयोत्सव सुरू आहे. दसरा झाल्यानंतर निवडणुका लागतील असा अंदाज आहे. काही जण म्हणतात की निवडणुका पुढे ढकलल्या जातील, कारण महाराष्ट्रातलं वातावरण जे आहे ते महाविकास आघाडीच्या सोबत आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नांदेडमध्ये येत आहेत लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी, आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये हे सरकार महिलांसाठी किती काम करतं किंवा विकासासाठी किती काम करतं हे सांगण्यासाठी राज्यभर दौरे सुरू आहेत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके यांच्याही सभा सुरू आहेत. दसऱ्याला मनोज जरांगे पाटील यांचा मेळावा होतो आहे. लक्ष्मण हाके जे आहेत ते गावागावात फिरतात, जिल्ह्या जिल्ह्यात फिरतात. माझ्यासोबत लक्ष्मण हाकेजी आहे. लक्ष्मण हाकेजी उद्या मुख्यमंत्री येतात नांदेडमध्ये. त्यांचा थेट प्रयत्न आहे की लोकसभेला जे नुकसान झालं ते विधानसभेला होऊ नये, आणि हे सरकार जे आहे ते लोकांच्या हिताचं आहे, हे आरक्षण देतं, सर्वांना खुश ठेवतं. तुमचा दौरा कायसाठी आहे? आमचा दौरा, आजपर्यंतचा दौरा आणि उद्यापासूनचा दौरा, या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या हक्काचं अधिकाराचं संरक्षण झालं पाहिजे. आणि आमचा असा आरोप आहे या महाराष्ट्रातल्या प्रत्येक पक्षावर आणि पक्षाच्या प्रमुखावर आणि आजी माजी मुख्यमंत्र्यावर, की महाराष्ट्रामधल्या एका कम्युनिटीचंच यांनी मुख्यमंत्रीपद आजपर्यंत भोगलं का? महाराष्ट्राच्या 12-13 करोड जनतेच्या दायित्वाची जबाबदारी असताना या महाराष्ट्रामधला 50-60% ओबीसी आज संभ्रमावस्थेत आहे. आपलं आरक्षण गेलं आहे म्हणूनही त्याला कळत नाही, आणि आपलं आरक्षण हे टिकवतायत म्हणूनही कळत नाही. आणि ह्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून ओबीसीनी ओबीसीला मतदान द्यायचं ठरवलेलं आहे. आणि ओबीसीचा काय अंडरकरंट आहे तो आम्हाला माहिती आहे. ओबीसी अनऑर्गनाइज्ड आहे. ओबीसीच्या 200-400 जाती आहेत, म्हणजे ओबीसीला काही कळत नाही. हे जे गृहीत धरलं इथल्या पक्षांनी आणि आजी माझ्या मुख्यमंत्र्यांनी, त्यांना आम्ही ओबीसीची मुवमेंट फुले शाहू आंबेडकरांच्या थेट फूट पाडतात. मराठा आणि ओबीसी किंवा इतर जाती आहेत त्याच्यामध्ये थेट फूट पाडतात. ही फूट पाडली महाराष्ट्राच्या आजी माजी मुख्यमंत्र्यांनी. कशी? मला समजून ही फूट पाडली शरदचंद्रजी पवारांनी, ही फूट पाडली अशोकराव चव्हाणांनी, ही फूट पाडली पृथ्वीराज चव्हाणांनी, ही फूट पाडली एकनाथराव शिंदेनी. कशी पाडली ते सांगतो. एका बाजूला मनोज जरांगेंच्या आंदोलनाला रेड कार्पेट घालणारे विरोधी पक्षनेते आणि सत्तेतले मुख्यमंत्री, दुसऱ्या बाजूला ओबीसी आरक्षणाबद्दल ब्र शब्द बोलायला तयार नाहीत. आम्ही आंदोलन करतोय, आम्ही शोषिताची वंचिताची पोरं आहोत, आमच्या मागे कारखानदार नाहीत, आमच्या मागे आमदार खासदार नाहीत, म्हणून आमच्या आंदोलनाकडे फिरकायचं सुद्धा नाही. म्हणजे 50-60% लोकांच्या वॉइसकडे दुर्लक्ष करण्याचं काम पृथ्वीराज बाबा चव्हाण सारखा माणूस करतो, याची आम्हाला एवढी खंत वाटते. की एका बाजूला राहुल गांधी म्हणतात की ओबीसीला न्याय भेटला पाहिजे, कास्टवाईज सेन्सस झाला पाहिजे, आणि तिथं पृथ्वीराज बाबा चव्हाण थोरात भर शब्द बोलत नाहीत. मग ओबीसीने का मतदान द्यायचं यांना? मी तुम्हाला सांगतो की एकनाथ शिंदे जेव्हा ज्यांनी मराठा आरक्षण दिलं, त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी दिलं, त्यावेळेला छगन भुजबळ सरकारमध्ये सामील आहेत, ते म्हणत होते की ओबीसीचं आरक्षण न देता मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे. एकनाथ शिंदे म्हणतात की आम्ही ओबीसीला धक्का लावला नाही. आता तुम्ही असं कसं म्हणतात की ओबीसीचा हक्क हिरावून घेतला? एका बाजूला जरांगे पाटील म्हणतात की आम्ही 54 लाख कुणब्यांच्या नोंदीद्वारे आम्ही ओबीसीमध्ये घुसलोय. एका बाजूला जरांगे पाटील म्हणतात की मी आज 1 करोड लोकांचं इन्क्लुजन केलंय असा त्यांचा दावा आहे. मग आम्ही उपोषणामध्ये मागणी केलेली होती की आम्ही यांच्या इन्क्लुजनला जे काय आम्ही हरकती घेतलेल्या आहेत, त्या ज्या कुणबी नोंदींना हरकती घेतलेल्या आहेत, लाखोंच्या हरकती गेलेल्या आहेत, त्याच्यावरती ॲक्शन टेकन रिपोर्ट मुख्यमंत्र्यांनी लवकर जाहीर करावा. आज 2 महिने झाला मी ही मागणी करतोय, पण मुख्यमंत्री ब्र शब्द बोलायला तयार नाही. आज एखाद्या ग्रामपंचायतीची निवडणूक लागली किंवा एखाद्या नगरपालिकेची निवडणूक लागली तर बोगस कुणब्यांच्या नोंदीद्वारे लाखो लोक त्या जागांवरती उभं राहिलेली दिसतात आणि महत्त्वाच्या पदावर गेलेली दिसतात. मग जो खरा ओबीसी आहे, जो बलुतेदार आहे, जो आलुतेदार आहे, ज्या भटके विमुक्त जाती जमाती आहेत, यांच्या कॉम्पिटिशनला कशा टिकतील या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी पुढे येऊन द्यावं. आणि आता ओबीसीच्या मुलांना कळतंय, त्यांच्या हातात अँड्रॉइड फोन आहे, मोबाईल आहे, त्यालाही कळतंय की आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन या लोकांचा कसा आहे. संभाजी भोसले, मिस्टर संभाजी भोसले तिथं जाऊन ओबीसीच्या आंदोलक कोण आहोत? आम्ही रयत आहोत. मी मेंढपाळाचा मुलगा आहे, माझ्याबरोबर नवनाथ वाघमारे एक माळी समाजाचा शेतकऱ्याचा मुलगा आहे. आम्हाला आमच्यावरती टीका करण्याचं काम मिस्टर संभाजी भोसले करतात. असंवैधानिक आंदोलन केलं म्हणून आमच्यावरती टीका करतात. मला सांगा, या संभाजी मिस्टर संभाजी भोसले या शब्दावरून खूप गदारोळ झाला आहे. तुम्ही एक नेते आहात, तुम्ही एक प्रतिनिधित्व करता ओबीसी समाजाचं. एखाद्या नेत्याविषयी किंवा विरोधक जरी असेल, शत्रू जरी असेल, तर त्याच्याविषयी आदराने बोललं पाहिजे, त्याला सन्मान देऊन बोललं पाहिजे, अशी एक परंपरा आहे. ती का तुम्ही मोडीत करताय? मी मिस्टर संभाजी भोसले बोललोय, आणि हे वाक्य उच्चारायच्या अगोदर छत्रपती शिवरायांच्या गादीची माफी मागून आम्ही गादीला मानतो आहोत. पण गादीवर बसणाऱ्या माणसानं जर रयतेची बात केली नाही, एका जातीची बाजू घेतली, तर आम्ही राजा का मानायचा? आम्ही
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीमध्ये राहतो आहोत. राजा मतपेटीतनं जन्माला येतो, आता राजा मातेच्या उदरातनं नाही जन्माला येत. त्यामुळं आम्ही आमचे बात अहो मान सन्मान इज्जत हे मागून मिळत नसते. मिस्टर संभाजी भोसलेंनी जर 12 करोड जनतेच्या प्रश्नावरती जर आपला पक्ष उभा केला असता आम्ही त्यांचे पदाधिकारी मतदाते झालो असतो. एका जातीची भूमिका मांडणारा मिस्टर संभाजी भोसले तो पक्ष काय कुठला कुठला पक्ष काय स्वराज्य स्वराज्य पक्ष हा घेऊन महाराष्ट्राच्या जनतेसमोर जाणार आहे. त्यांचं डोकं ठिकाणावर आहे का? महाराष्ट्रामध्ये 50-60% ओबीसी आणि भटके विमुक्त जाती जमाती राहतात. पुन्हा 10-12% अल्पसंख्याक मुस्लिम समाज राहतो. ज्या मुस्लिम समाजाच्या प्रार्थनास्थळावरती तोडफोड होत असताना ते जमीनदोस्त होत असताना हाच मिस्टर संभाजी भोसले हातवारे करून त्यांना चेतावणी देतो. त्याला आम्ही राजा म्हणायचं. हा राजर्षी शाहू महाराजाचा वंशज होऊ शकतो याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे. नाही, तुमचा आक्षेप कशावर आहे? ते मराठा समाजाला आरक्षण मागते यावर आहे की विशाळगडावर जे झालं त्याच्यावर? विशाळगडावरती तर आहेच, कारण कधी काळी धर्माची युद्ध झाली असतील ना. आत्ताच्या लोकशाहीमध्ये आत्ता धर्माची युद्ध, काट्याकुरडींची युद्ध, नासधूस करण्याची युद्ध या देशाला राष्ट्राला परवडणारी आहेत का? या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये जे जे लोक राहतील ते इथले नागरिक आहेत. आता धर्माचं युद्ध परवडणारं नाही. कोण धर्माचं युद्ध कायदा हातात घेतला तर त्याला? संभाजी भोसले जे छत्रपती आहेत ते धर्माचं युद्ध लावतात, प्रश्नच नाही. विशाळगडावरचं नासधूस प्रकरण तुम्ही सांगा, प्रश्नच नाही. या महाराष्ट्रामधल्या आमा ओबीसी भटक्या विमुक्तांच्या आरक्षणावर तर हा माणूस बोलतोच, पण धार्मिक सुद्धा दगली यांना हवेत. निवडणुकीच्या तोंडावर यांना पक्ष, अरे जनतेत जावा ना. पाण्याचे प्रश्न आहेत, सामाजिक न्यायाचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांना धानाचं त्यांचं जे खर्च आहे खर्चावर आधारित त्यांना जो मोबदला मिळायला हवा तो मिळत नाही. मिस्टर संभाजी भोसले धार्मिक दंगे करून आणि ओबीसींच्या हक्क अधिकाराच्या अनात माती कालवून तुमचा पक्ष मोठा होणार आहे का? आणि तुम्हाला राजा म्हणायची तुम्ही अपेक्षा व्यक्त करताय का? टार्गेट का करताय? सत्ताधाऱ्यांना टार्गेट केलं पाहिजे. आरक्षण ते देणार आहेत, तुमचे हक्क ते देणार आहेत, तुम्ही संभाजी भोसले टार्गेट. आम्ही एकनाथ शिंदेना नेहमी टार्गेट करत आलोय, पण जरांगे पाटलांच्या व्यासपीठावरती जाऊन ज्यावेळी ते ओबीसीच्या आंदोलकावर टीका करतात त्यावेळी आम्ही त्यांना कसं सोडणार? आम्ही सत्ताधाऱ्यांवर टार्गेट करतो, आम्ही विरोधकांवर टार्गेट करतो. पृथ्वीराज बाबा कुठे सत्तेमध्ये आहेत? पण पृथ्वीराज बाबासारखा दरबारी माणूस ज्याला महाराष्ट्राचा गावगाडा समाजव्यवस्था माहीत नाही, दिल्लीमध्ये बसून आपली वंश परंपरा चालवणारा या माणसाला महाराष्ट्राचा गावगाडा माहीत नसावा या आणि पुन्हा हाच काँग्रेस उद्या सत्तेमध्ये जाऊ पाहतोय. आम्ही राहुल गांधींची वेळ मागितली की तुम्ही हे वतनदार जोपर्यंत बाजूला करत नाही तोपर्यंत काँग्रेस महाराष्ट्रात वाढू शकत नाही. तुमचा काँग्रेसला विरोध आहे, काँग्रेसमधले नेत्यांना विरोध आहे? नेत्यांना विरोध आहे निश्चित. जर राहुल खास करून महाराष्ट्रातला निश्चित, कारण थोरात एक ब्र शब्द बोलायला तयार नाहीत. थोरातच्या मतदारसंघामध्ये ओबीसीची संख्या तर 60%-हून जास्त आहे, पण एकटा धनगर 50-60-70 हजार मतदान त्या थोरातच्या मतदारसंघात आहे, पण हा थोरात नावाचा माणूस त्याच्या चेहऱ्यावरची एक घडीसुद्धा हलत नाही. आम्ही त्यांची काय आरती करावी? अशोकराव चव्हाण 4 वेळा. पण या तुमच्या भाषेमुळे मराठा आणि ओबीसी असा संघर्ष निर्माण होऊन अनेकांचे डोके फुटतील असं वाटत नाही? मग ओबीसीनी हे तुम्ही अरे कारे जे शब्द वापरतायत ओबीसीनी, जसं मी तुम्हाला विचारतो तसं मी जरांगे पाटलांना विचारलं होतं. निश्चित ओबीसीनी अन्याय सहन करावा अशी तुमची भावना आहे? ओबीसीनी बीड शहर जळत असताना घराच्या कड्या कुलफलावून आत वसावं असं वाटतंय तुम्हाला? ही मोगलाई लागली इथं निजामांचा हल्ला झालाय, रजाकारी इथं आमच्यावर चालून आलेत आणि आम्ही गप्प बसावं? आम्ही सुद्धा बाबासाहेबांच्या संविधानामधले नागरिक आहोत. आम्हाला सुद्धा मान सन्मान इज्जतीची वागणूक आमच्या संविधानानं दिले. आमची सुद्धा माणसं कायद्याच्या लॉ हाऊस म्हणजे लॉ हाऊसमध्ये गेली पाहिजेत, मग ती विधानसभा असो लोकसभा असो. आजपर्यंत आम्ही ज्या माणसांना आमदार खासदार बनवत आलो त्या माणसांनी पाहुण्या रावळ्याची घरं भरण्याशिवाय आणि विधानसभा लोकसभेची तिकीटं पाहुण्या रावळ्याशिवाय दुसरी कुणाला दिली नाहीत. नांदेडचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर 4-5 कुटुंबामध्ये आमदार खासदार कारखाने वतनदार धरकदार मान सन्मान इज्जत या घरांच्या बाहेर गेली नाही. मग नांदेडमध्ये तेच, सांगलीमध्ये तेच, बारामतीमध्ये. हे कुणामुळे झालं? हे नेत्यांमुळे झालं की ओबीसी समाज अजूनही जागृत झाला नाही म्हणून झालं? येस, मी ओबीसी बांधवांनाही हा दोष देईन की ओबीसी बांधव उत्तर प्रदेशमध्ये ओबीसीची मुवमेंट सस्टेन होते, साऊथमध्ये तमिळनाडूसारख्या राज्यामध्ये कर्नाटकमध्ये सुद्धा एक कुरुब धनगर नावाचा एक सिद्धरामय्या तिथला मुख्यमंत्री होऊ शकतो, पण माझ्या फुलेशाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये मात्र ज्यांची सत्ता येते तिथं मराठा समाजाचे आमचे नेते मंडळी जातात आणि सत्तेत राहतात. या लोकांनी या महाराष्ट्रामधली कोणती चळवळ चालवली, कधी संघर्ष उभा केला हे या महाराष्ट्रानं
या नेत्यांनी आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री पदावर राहिलेल्या माणसांनी पुढे येऊन सांगावं शेतकऱ्याची चळवळ लढायला एक IAS IPS अधिकारी शरद जोशी नावाचा माणूस इथं उतरला पण बहुसंख्येने शेती करणारे ह्या कारखानदारांचा एकही माणूस शेतकऱ्यांच्या चळवळीसाठी पुढे आला नाही राजू शेट्टी आला म्हणजे मला जातीवाचक बोलावं लागतंय कारण या माणसांनी आमच्याच मतावरती आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री झाले पण त्यांनी स्वतःचा हा स्वयंपाक बाबासाहेबांच्या संविधानाचा यांनी पावण्यारावळ्यांना वाटला हा आमचा आक्षेप आहे आणि मग जशास तशी उत्तर आम्ही पहिलं उपोषण केलं महिना दोन महिने आम्ही कायद्याची संविधानाची भाषा बोलून थकलो पण माणसं पुढे येत नव्हती जरांगे नावाचा माणूस कमरेखालची अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केली मीडियानं सुद्धा महाराष्ट्राला दाखवली अनकट दाखवली आणि आम्ही फक्त मिस्टर संभाजी भोसले बोललो तर आम्ही आरेक बोलतो असं या महाराष्ट्रामध्ये नॅरेट सेट केला तुम्हाला नेमकं करायचं काय म्हणजे ओबीसी समाजाचा मुख्यमंत्री बनवायचं आहे नेते बनवायचं आहे आमदार बनवायचं काय करायचं मला की आरक्षण तुमचं तुम्ही जे म्हणताय की आरक्षण जे मराठा समाज मागतोय त्यांना आरक्षण गेलं नाही पाहिजे काय मुद्दे तुमचे मराठा समाज सोशली बॅकवर्डच नाहीये हे कायदा विरोधी वागतायत उद्या सरकारने कायदा केलाय तो बोगस कायदा आहे फेक माहितीच्या आधारावरती कायदा आहे हा लक्ष्मण हाके राज्य मागासवर्ग आयोगाचा माजी सदस्य आहे ज्या सुक्रे आयोगानं जे सर्वे केला तो फक्त ओपन बरोबर फक्त ओपन कम्युनिटीचा सर्वे केला महाराष्ट्रामधल्या 60% लोकांच्या सर्वेपासून ते दूर पळाले आणि जी माहिती गोळा केली एका बाजूला क्वेश्चनार दिला गेला आणि दुसऱ्या बाजूला सोशल मीडियातनं आन्सरशीट दिली गेली दारात गाडी आहे का नाही म्हणून सांगा घरात नोकरदार आहे का नाही म्हणून सांगा घरामधलं कोण सर्व्हिसला आहे का नाही म्हणून सांगा सर्वे बोगस आहे बोगस आहे हा सर्वे बघा सांगतो हा सर्वे बोगस यासाठी आहे की या सुक्रे आयोगानं पुढे यावं मीडिया समोर माझ्या समोर यावं स्वतः सुक्रेने यावं ही जी माहिती गोळा केली ही माहिती क्रॉस व्हेरीफाय करण्यासाठी म्हणजे भरलेला फॉर्म फिलअप केलेला फॉर्म खरा आहे का खोटा आहे हे क्रॉस व्हेरीफाय करण्यासाठी ना राज्य मागासवर्ग आयोगाकडे यंत्रणा होती ना राज्य शासनाकडे यंत्रणा होती फेक माहितीच्या आधारे मास कॉपीच्या आधारे हे 10% एक्झर्शन केलंय हे 10% एक्झर्शन कोर्टामध्ये कचरा कुंडीत टाकण्याच्या लायकीचं आहे पण ते टिकलं ना 10% कोर्टात चॅलेंज आहे ना कोर्टात म्हणून तर म्हणतोय ना म्हणून तर हैदराबाद गॅजेटला आम्ही विरोध केला आम्ही थांबवलं म्हणून तर सगळ्या सोयऱ्याच्या अध्यादेशाला आम्ही उपोषण करून महाराष्ट्रातल्या तमाम सगळ्या लोकांचं समाज व्यवस्थेचं लक्ष वेधून घेण्यामध्ये आम्ही सक्सेस झालो हे तर आमच्या आंदोलनाचं यश आहे आम्ही गावोगावी जातोय आम्ही कुणालाही 1 रुपयाचं पेट्रोल डिझेल देत नाही तरी माणसं हजारोनं माणसं येत आहेत माणसं सभा घेत आहेत आणि हाच जो अंडर करंट आहे हा अंडर करंट महाराष्ट्राचं राजकारण कुठल्या दिशेला घेऊन जाईल हे येऊ घातलेल्या निवडणूक आता ओबीसीवर राजकारण जे आहे ते भाजप करतं आणि ओबीसी समाजाने नेहमी भाजपला साथ दिली असं मानलं जातं ते यावेळेला काय होणार आहे म्हणजे लक्ष्मण हाके निवडणुकांमध्ये उमेदवार उभे करणार आहेत की कुणाला पाडणार आहेत पहिले पाडण्याची लिस्ट आमच्याकडे तयार आहे मजा काय खूप लोक पाडणं म्हणजे परिवर्तन दुसरा माणूस निवडून देणं पाडणं म्हणजे पाडलं मग तिथं कोणच नाही असा थोडा अर्थ आहे प्रश्नच नाही राजेश टोपे सारखा माणूस पडलाच पाहिजे नांदेडमधले 9 च्या 9 विधानसभा मतदारसंघामध्ये ओबीसी भटक्या विमुक्तांचा कैवार घेणारी भाषा बोलणारी माणसं कायद्याच्या सभागृहात गेलीच पाहिजेत कारण ज्या अशोकराव चव्हाणांना ज्या शंकरराव चव्हाणांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर ज्या माझ्या बेस वोटरनं बसवलं त्या माणसांच्या हक्कावर अशोकराव चव्हाणसारख्या माणसांनी ब्रशब्द बोलू नये आणि मतं मागायला मात्र आमच्या वाड्यावरती वस्त्यावरती यावं मी नांदेडच्या भूमीत आहे म्हणून अशोकराव चव्हाणांचं नाव घेतोय सारखं मी जर उद्या नगरला गेलो तर तिथं विखेंचं नाव घेईन सांगलीला गेलो तर पाटलांचं नाव घेईन बारामतीला गेलो सगळं अंगावर घेतलं लक्ष्मण हाके आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न नाही होणार म्हणजे ज्या भाषेत म्हणतात ते ओबीसी बांधव जागा आहे ओबीसी निवडणुकाला म्हणजे परत नेत्यांच्या मागे जातो अजिबात नाही असं सातत्याने पाहिजे 2000 वर्षाची पत्रकारिता आहे मला माहिती आहे कुठलं आंदोलन जे आहे उभं राहतं आणि जेव्हा निवडणूक येते तेव्हा ते नेत्यांच्याच मागे कारण निवडणुका जिंकण्याचं जे मेकॅनिझम आहे जे व्याकरण आहे ते इथल्या मराठा समाजातल्या 200 घराण्यांनी आत्मसात केलेलं आहे नांदेड जिल्ह्याचं राजकारण म्हणलं तर 5च कुटुंबाभोवती ते फिरतं आणि तेही एकमेकाशी इंटरलिंक पाहुणे आहेत भाजपची सत्ता आली तर ते भाजपकडे जातात आणि काँग्रेसची सत्ता आली तर काँग्रेसकडे येतात शरद पवारांनी निवडणुका जिंकण्याचं पवारांनी सगळे चव्हाण वगैरे सगळ्या मंडळींनी निवडणुका जिंकण्याचं व्याकरण आत्मसात केलं पण या गावगाड्यातल्या समाजव्यवस्थेतल्या 50-60% ओबीसींचं भटक्या विमुक्ताचं अंतकरण मात्र समजून घेतलं नाही हे अंतकरण समजून घेणं म्हणजे काय तर या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जे दरवर्षाला बजेट होतं या वर्षीचं 4.5 लाख कोटीचं बजेट आहे पण 1% बजेटरी तरतूद 50-60% ओबीसींच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनांसाठी तरतूद केली जाते किती टक्के 1%
50-60% लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडण्यासाठी शरद पवार असोत की अशोकराव असोत की एकनाथराव असोत 1% बजेटरी तरतूद करतायत. म्हणजे आम्ही आमदार खासदार बनल्यानंतर आम्ही त्याची जो आकडा आहे 25% घेऊन जाऊ पहिल्याच वर्षामध्ये. पण पक्षांमध्ये सुद्धा ओबीसी नेते का तोंड उघडत नाही, त्या ओबीसींना येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये कळेल. जर तुम्ही ओबीसींची बाजू घेणार नसाल तर तुम्ही खुआर येऊ, तुम्ही कसे काय ओबीसींचे नेते असू शकता? तुम्हाला ही भूमिका जाहीर करावी लागेल. ओबीसीचे नेते राजकीय पक्ष काढणार हे बघा, लॉंग टर्म प्रोग्राम आमच्याकडे आहे, शॉर्ट टर्म प्रोग्राम आमच्या समोर आहे. शॉर्ट टर्म प्रोग्रामसाठी आम्हाला काही गोष्टी घाईगडबडीने कराव्या लागतील, पण लॉंग टर्म प्रोग्रामसाठी या महाराष्ट्रामध्ये एक सिद्धरामय्या होणे आहे. या महाराष्ट्रामध्ये ओबीसीची चळवळ, एस सी एस टीची चळवळ, सामाजिक सोशल जस्टिसच्या अँगलनं संविधान, संविधानाचं प्रियांबल, सामाजिक न्यायासह समता, बंधुता, स्वतंत्रता या गोष्टीसाठी एक चळवळ या महाराष्ट्रामध्ये होणे आहे. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र काय आहे हे दाखवून ओबीसीचा मुख्यमंत्री बनवायचा प्रश्नच नाही. लॉंग टर्म प्रोग्राम आमचा असू शकतो का? होणार. अर्थसत्ता नाही, अर्थसत्तेची गरज नाही. आमच्याकडे मत आहेत, लाख मोलाची मत आहेत, गावच्या गाव, तालुक्याच्या वेळेला विकली जातात. अहो, काशीरामांकडे कुठले कारखाने होते, कुठले पैसे होते? त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये जिथं एकमेकांना गोळ्या घातल्या जात होत्या, दलितांच्या सेना आणि शेतमालकांच्या सेना होत्या, जमीनदारांच्या सेना होत्या, तिथं माननीय काशीरामांनी 4 वेळा मुख्यमंत्री पदावर बसवलं आहे. हे तर फुले शाहू आंबेडकरांचे फर्टाईल लँड आहे. फक्त एक वॉईस पाहिजे, एक नेता पाहिजे या महाराष्ट्राच्या भूमीला, या सगळ्या वतनदारांना घरी बसवण्यासाठी. आज पंजाबमध्ये काय आहे, बरं, याच्या पलीकडे जाऊन कालचाच निकाल, जाटांची मक्तेदारी आमच्या ओबीसी बांधवांनी हरियाणामधली मोडून काढली, त्याचं अनालिसिस करावं माझ्या महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ श्रेष्ठ प्रतिनिधींनी, पत्रकारांनी. जाटांची मक्तेदारी ओबीसीनी मोडून काढली तिथं, कारण जाटांना प्रतिनिधित्व काँग्रेसनं दिलेलं होतं. हे कॅल्क्युलेशन महाराष्ट्रात कोणाचं प्रतिनिधित्व? महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा अंडर करंट दिसेल, मग तो पश्चिम महाराष्ट्र असो की मराठा. लढाई अवघड आहे. लढाई अवघड नाही, ओबीसीच्या बाजूनं सेफ लढाई आहे. ओबीसी दाखवून देईल तो. खूप खूप धन्यवाद लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे. हे राज्यभर फिरतायत, निवडणुका तोंडावर आहेत, त्यांची काय नेमकी भूमिका आहे, मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष जेव्हा उभा राहील त्यावर त्यांची भूमिका काय असेल हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला. मी इथेच थांबतो. आपण पाहणार न्यूज टेक महाराष्ट्र.